नाही याचा अर्थ असा आहे की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत जर एवढ्या मोठ्या चर्चेत असणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग होत असेल तर गृहमंत्रालय अपयशी ठरलेलं आहे आणि याच्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना आदेश देऊन त्यांच्याकडून खातं काढून घेतलं पाहिजे चुकीचं होतं हे सगळं यावरती ज्या एसआयटीची मागणी त्यांनी केली ती एसआयटी नक्की नेमावी आम्ही तो म्हणतोय दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे बिलकुल याची चौकशी झाली पाहिजे पण एसआयटी नेमताना पुलीस बी तुम्हारी लोग बी तुम्हारे और जजमेंट बी तुम दोगे तो ये बात नहीं चलेगी की एस आय टी नेमताना ती सन्माननीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणारी त्यांच्या सुपरविजन खाली असणारी ती एस आय टी असली पाहिजे कारण आत्ता ज्या माऊलीला मी भेटायला आली आहे मी पुन्हा पुन्हा सांगते की आम्ही असल्या कुठल्याही कृतीचं समर्थन करत नाही पण यामुळे अशा एखाद्या घटनेचं निमित्त करून जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक नाहक त्रास देत असाल साईनाथ दुर्गे बँगलोरवरून परत येत होते त्यांचा काय काड़, काळी मात्र या सगळ्यांशी संबंध नव्हता तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली ती कारवाई झाल्यानंतर ज्या पद्धतीने बोलत होते हे सगळे लोक बघा हां प्रकाश सुर्वे काहीच बोलत नाही त्याच्यात मला प्रकाश सुर्वेंनी बोलणं फार अपेक्षित आहे कारण त्यांची बहीण शीतल म्हात्रे या त्यांना भाऊ मानतात आणि त्या जर त्यांना भाऊ म्हणतात तर भावाने बहिणीवर इतके घाणेडे ॲलिगेशन होत असताना भावाने बोललं पाहिजे भावाने पुढं आलं पाहिजे पण प्रकाश सुर्वे का बोलत नाहीत याचा अर्थ कुठेतरी मॅन्युप्युलेशन होतं आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे तीन मागणे आता आम्ही करत आहोत एक की जी मूळ यू आर आहे जे आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाच्या अकाउंटवरून जे फेसबुक लाईव्ह झालं ते नंतर डिलीट झालं ते सायबरने रिकवर केलंच पाहिजे दुसरी गोष्ट जर व्हिडिओ मार्फ आहे तर ओरिजिनल व्हिडिओ दाखवलाच गेला पाहिजे तिसरी गोष्ट जी एस आय टी नेमायची ती सन्मान्य उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत नेमली पाहिजे आणि जर व्हिडिओ व्हायरल करणे हा गुन्हा नाही व्हिडिओ तुम्ही अपलोड करणारा जो कोणी पहिला आहे जो ओरिजिनेट झाला आहे जिथनं व्हिडिओ त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच वेळेला या कुटुंबालाही संरक्षण मिळण्याची गरज आहे सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीने गैरवापर करू शकत नाही इथे उभे असलेले सामान्य नागरिक आणि जर पत्रकारही सांगत आहेत की आम्ही बातम्या शूट करतोय आम्ही पूर्ण शूट करतोय आणि आम्हाला दिसतंय की लोक धमकावत आहेत त्या माऊलीला याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं मला वाटतं गृहमंत्र्यांनी याचा जरा साकल्याने विचार करावा मी पुन्हा पुन्हा म्हणते की गृहमंत्री आपण एका पक्षाचे नाही आहात आपण महाराष्ट्राचे आहात